दोन हजार तीसपर्यंत निफ्टी चाळीस हजारच्या पुढे गेलेला असेल ह्याच्यात काहीच माझे मला असं वाटतं हे नॉर्मल मॅथमॅटिकल शेअर बा, बाजार अशी एक जादुई दुनिया आहे जिकडे पच्चीस दिन मे पैसा डबल होत आहे तर हे नसतं हे खोटं आहे इतिहासाबरोबर नागरिकशास्त्र शिकवलं जाऊ शकतं जर आपल्याला भूगोलाबरोबर इकॉनॉमिक्स शिकवलं जाऊ शकतं तर गणिताबरोबर फायनान्स का नाही शिकवलं जाऊ शकत की जे काय तुम्ही पैसे कमवाल त्यातले पन्नास टक्के तुम्ही गरजांसाठी खर्च करा वीस टक्के कमीत कमी गुंतवणुकीसाठी ठेवा आणि तीस टक्के करा ना मजा कोणी नाही आहे इन्स्टाग्रामवर चार फोटो कमी गेले तरी चालतं पण तुमचे बँक आहेत की नाही तुम्ही आधी बघणं आहे नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी गप्पा मारण्यासाठी आहेत सी ए रचना रानडे त्यांचं इंग्लिश किंवा मराठी चॅनल तुम्ही नक्की बघितलं असेल किंवा ज्याला आजच्या भाषेत फिन्फ्लुएन्सर असं म्हणतात त्या भारतातल्या महत्वाच्या हेही तुम्हाला सगळ्यांना माहितीये त्यामुळे अर्थातच त्यांच्याशी गप्पा मारायच्या वे गोष्टींबद्दल स्वागत आहे तुमचं थिंक बँकमध्ये आणि सुरुवात करायच्या आधी मूळ मुद्दा जस्ट सुरुवात म्हणून की फिन्फ्लुएन्सर असणं हे कसं आहे गेल्या चार वर्षात काय अनुभव ही मुळात टर्मिनॉलॉजीच आमच्यामुळे जन्माला आली असं म्हणायला हरकत नाही मला जेव्हा एका एका मॅग्झिनसाठी त्यांनी कवर पेजवरती आय वॉज फिचर्ड आणि तेव्हा त्यांनी पहिल्यांदा टर्मिनॉलॉजी आणली होती की फायनान्सचे इन्फ्लुएन्सर म्हणून इन्फ्लुएन्सर सो so तेव्हाच असं वाटलं होतं की बापरे है का है, का का सब, का so हे काय नक्की घडलं आहे तरी काय म्हणजे काय असतं इन्फ्लुएन्सर म्हणजे काय सो मी पण थोडासा विचार करायला लागले की हे असणं चांगलं म्हणजे ही आपल्याला टॅगिंग मिळणं आपल्याला ॲज अ इन्फ्लुएन्सर हे चांगलं का वाईट पण मी जेव्हा माझा विचार केला माझ्या इथे इन्फ्लुएन्सर म्हणजे कोण की ज्याचा तुमच्या मन मनावरती परिणाम आहे तो आता मनावरती चांगलाही परिणाम तुम्ही एखाद्याचे घडवू शकता आणि वाईटही परिणाम घडवू शकता माझ्या मते माझा आयुष्यातला पहिला इन्फ्लुएन्सर किंवा आयुष्यातली पहिली इन्फ्लुएन्सर माझी आई होती कारण तिने माझ्या मनावर परिणाम घडवला आता ॲज अ पर्सन जी सोशल मीडियावरनं काही ना काहीतरी कॉन्टेंट देते माझी ही जबाबदारी आहे की मी जो ठसा उमटवीन लोकांच्या मनावर तो एक चांगला असायला हवा आणि आयडियली म्हणून मी एक चांगली इन्फ्लुएन्सर असायला हवी हे कायम माझ्या कॉन्टेंटमध्ये बॅक ऑफ द माइंड असतंच आणि मी कशावरती कॉन्टेंट बनवते तर फायनान्सवरती बनवते लोकांना गुंतवणुकीविषयी सांगते किंवा एक ओव्हरऑल आर्थिक व्यवस्थापन कसं असावं याच्याबद्दल सांगते आणि म्हणून फायनान्स शब्द तर ते असे दोन जोडून तो फिन्फ्लुएन्सर या शब्दाला उगम झाला असं म्हणू शकतो आपण त्याचा आणि अगदी खरं सांगायचं तर सुरुवातीला जेव्हा मी दोन हजार एकोणीस साली हे सुरू केलं होतं तेव्हा तर फायनान्स या क्षेत्रात हार्डली कोणी कॉन्टेंट क्रिएटर्स होते Uh, सगळे तेव्हा जास्ती एंटरटेनमेंट म्हणा कुकिंग म्हणा uh, किंवा आपण म्हणतो तसं की डेली रुटीन्स म्हणा असं म्हणजे काय काय मेकअप लाईफस्टाईल वगैरे असं काय काय होतं सो so, मला बऱ्याच जणांनी तेव्हा वेड्यात काढलं होतं की अगं यूट्यूब हे ना एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म आहे तिथं कोणी शिकायला नाही येणार आहे तुझ्याकडनं म्हणलं पण मला जे येतं तेच मी सांगणार ना मी उद्या ब्युटी फे मॅ म्हणजे काय मेकअप फॅशनबद्दल सांगायला लागले तर डिझास्टर होईल म्हणलं यूट्यूबवरती सो सांगायला सुरुवात केली आणि पूर्वी मला वाटायचं फक्त स्टुडंट्स बघतील किंवा अगदी ठराविक काही लोक बघतील mm. पण तो इन्फ्लुएन्स अगदी सहावीतल्या मुलापासनं mm. सत्तर वर्षांच्या किंवा कदाचित त्याच्यापेक्षा जास्ती वर्षांच्या आज आजोबा किंवा आजींपर्यंत मला पोचता येईल mm. तो एक चांगला छोटा नका विना पण त्यांच्या आयुष्यात एक इम्पॅक्ट करता येईल mm. हे मला अजिबात वाटलं नव्हतं पण चार वर्षात मी एक असं मला वाटतं मी पुस्तक लिहू शकेन इतके किस्से आहेत माझ्याकडे चांगली आयडिया मिळालेली आता बोलता बोलता सो <laughs> so, खरंच म्हणजे एवढंच खूप खूप किस्से आहेत कुणाच्या तरी फायनान्सवरती इन्फ्लुएन्स करणं म्हणजे महत्वाची गोष्ट आहे ना म्हणजे कशासाठी करतो आपण सगळं तर पैशासाठी करतो असं खूप जण म्हणतात तर हे प्रेशरचं वाटत नाही माझ्या मते आपली जडणघडण कशी झाली त्याच्यावरनं आपले विचार एक आ, मोल्ड होतात आणि ते विचार पास ऑन जर करता आले तर नथिंग लाईक इट असं माझं मत आहे मी अगदी एक टिपिकल मराठी मध्यमवर्गीय घरातनं वाढलेली मुलगी आहे आणि एक लहानपणापासून अंतरूण पाहून हातपाय पसरावे किंवा उगाच वायफळ खर्च करू नये या शिकवणीतनं मी लहानाची मोठी झाले मला आठवत आहे की मी अगदी चौथी पाचवीत असल्यापासून आई आम्हाला दहा रुपये पॉकेटमध्ये द्यायची मला आणि माझ्या दादाला आणि ती म्हणायची की हे जे दहा रुपये देते ते, ते प्रत्येक पैसे म्हणजे कारण पन्नास पैशात किंवा पंचवीस पैशात हवा भरून मिळायची तेव्हा सायकलमध्ये या सगळ्याचा खर्च लिहून ठेवायचा आणि महिन्याच्या शेवटी ती वही दाखवायची आणि मी किंवा दादा ज्यांनी कोणी जास्ती पैसे वाचवले असतील त्याला वरती दोन रुपये बक्षीस मिळायचं एक दोन रुपये वटेवर सो माझ्या मते ह्या ज्या सवयी लागल्या मला लहानपणापासून की झालेला खर्च लिहून ठेवणे बचत करणे कारण जो बचत जास्ती करेल त्याला जास्ती काहीतरी त्याच्यावर रिवॉर्ड मिळणार आहे मिळालेले पैसे मला आठवते मी सातवीत का आठवीत असताना माझ्याकडे फिक्स डिपॉझिट होतं स्वतःचं आई मला पेन स्लिप भरायला घेऊन जायची बँकेत सो so, या सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी मला माझ्या आई वडिलांनी शिकवल्या जर त्या मी इन्फ्लुएन्स करू शकले लोकांवरती माझ्या मते पैसे वाचवावे हे इन्फ्लुएन्स करणं चुकीचं नाही मिळालेल्या पैशाचं चांगलं नियोजन करावं हे जर मी इन्फ्लुएन्स करत असेल तर हे वाईट नाही एका महिन्यात पैसे दुप्पट होत नसतात हे जर मी इन्फ्लुएन्स करत असेल तर हे वाईट नाही कारण अनफॉर्च्युनेटली आज बरेच लोक असे आहेत की ज्यांना ना असं वाटतं की शेअर बा बाजार अशी एक जादुई दुनिया आहे जिकडे पच्चीस दिन मी पैसा डबल होत आहे तर हे नसतं हे खोटं आहे शेअर बाजार हे काही लॉटरीचं तिकीट नाही रिअलिस्टिक गोष्टींबद्दल जर मी माझ्या लोकांना हवेतनं ना, जमिनीवर जर आणत असेल का, की एवढं नाही आहे हे काही नाही आहे फॅन्सी मी सिंपल काय काय सांगते की जगातले आपले सात है जे आश्चर्य आहेत ते एका दिवसात बनले होते का एका आठवड्यात एका महिन्यात एका वर्षात काहीच नाही ह्यांना अनेक वर्षं लागली होती बनायला सो so, तुमचे फायनान्सेस पण जर तुम्हाला सेवन वंडर्स सारखे छान बनवायचे असतील तर ते एका दिवसात किंवा आठवड्यात किंवा महिन्यात बनूच शकत नाही त्याला पेशन्स लागेल आणि ह्या जर मी गोष्टी इन्फ्लुएन्स कर इन करत असेल लोकांवरती तर मला वाटतंय की मी अजिबात काहीही चूक करत नाही आणि मी इनफॅक्ट मला बरेच पालक भेटतात येऊन असे जनरल र रस, रॅन्डम रस्त्यात भेटतात कधी ऑफिसच्या आसपास भेटतात आणि ते म्हणतात तुम्हाला खरं सांगतो आम्ही आमच्या पोरापोरींना जे नाही सांगू शकलो पण ते तुम्ही सांगताय म्हणून ऐकतात जे आपण सोनार आणि या चार वर्षात भारतासकट जगानं पण खूप गोष्टी बदलल्या बघितल्या बदलल्या त्या सगळ्या तर तुमचा या चार वर्षातला अनुभव काय कसा तो बदलत गेला याचा कॉन्टॅक्स असा की कोविड मुळे जे शेअर मार्केट पडलं आणि त्यावेळेला जे इन्व्हेस्टर आले नव्यानं प्रचंड इन्व्हेस्टर आले दोन हजार वीस एकवीस मध्ये त्यांनी बरेच दिवस फक्त ग्रीनच बघितलेलं होतं मग आता करेक्शन येते आता ते रेड बिहेवियर हे गेल्या चार वर्षात सतत बदललं का तुमचा काय अनुभव आहे जे लोक या इंटेंशनने आलं ते तुम्ही अगदी बरोबर सांगता दोन हजार सा एकोणीस मध्ये जेव्हा पहिल्यांदा लॉकडाऊन सुरू झाला बऱ्याच लोकांना घरी पहिल्यांदा आयुष्यात बसत आणि मग नवीन काहीतरी शिकावं का असं शिकाव काहीतरी का त्यांना वाटायला लागलं आणि तेव्हा मार्केट साधारण म्हणजे मार्च चोवीस का आसपास तारीख सांगते मी चोवीस oh, मार्च मायमध्ये तेवीस मार्च दोन हजार वीस दॅट वॉज द रॉक बॉटम त्याच्या तो सगळ्यात शेवटचा खालचा पॉईंट होता मार्केटचा आणि तिकडनं मस्त रॅली सुरू झाली होती सो जे नवोदित खेळाडू होते या मार्केटमधले त्यांना असं वाटलं की हाय सो खालती असताना विकत घ्यायचे आणि वरती गेल्यावर विकायचे आणि मार्केट जेव्हा तेजीत असतं आपण त्याला इंग्लिशमध्ये बुल रन म्हणतो तेव्हा असं ॲक्च्युली करायला मिळतं की तुम्ही घालाल ते पैसे वा तुमचे वाढून मिळतात चांगल्या स्टॉक्समध्ये जर तुम्ही अर्थात गुंतवले तर पण ना, इट्स नॉट ऑलवेज गुण टू रिमेन द सेम म्हणजे कायमच असं नाही होणार आहे की तुम्ही पैसे घातले की ते वाढतातच आणि विकलेच जातात सो रियालिटी चेक बसला एका पॉईंट ऑफ टाईमला लोकांना की अच्छा हे कायमच असं नाही होणार आहे आपल्याला उलट्या दिशेने पण काही काही वेळेला पोर्टफोलिओ बघायला लागणार आहे पण जे त्या माइंडसेटने आलेच नव्हते ते सगळे लोक आले ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळायला दोन चार सिक्स मारल्या मग जसे बॉल स्विंग आणि टर्न व्हायला लागले आउट झाले आणि परत कधी आलेच नाहीत मैदानात सो so, असे हे शॉर्ट टर्म अल्ट्रा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर्स किंवा ट्रेडर्स म्हणू शकते ॲक्च्युली मी त्यांना ते येऊन निघून पण गेले जे त्या काळात शिकू शकले की अच्छा हे ना ट्वेंटी ट्वेंटी नाही आहे ही टेस्ट मॅच आहे इथं तुम्हाला पाच दिवस टिकून राहायचंय फील्डवरती तर ते पाच दिवस टेस्ट मॅचसाठी इथं तुम्हाला कमीत कमी पाच वर्ष टिकून राहायचंय फील्डवरती हे ज्यांना समजलं ना ते लोक टिकून राहिले आणि ते हळूहळू डेव्हलप झाले ॲज एन इन्व्हेस्टर माझ्या चॅनलवरती असे किती जण आहेत ज्यांना मी आयुष्यात कधी बघितलेलं नाही आहे पण मला कट माहिती आहेत ते कोण आहेत मी त्यांना डी ओळखते Uh, कारण मी दर गुरुवारी साडे नऊ ला माझ्या इंग्लिश चॅनलवरती लाईव्ह स्ट्रीम घेते आणि मला कमीत कमी असे वीस पंचवीस नावं पाठेत घडाघडा आजे ती दर गुरुवारी माझ्या लाईव्ह स्ट्रीमला येतात आणि आने असं अनेक वेळा होतं की ते सांगतात की एकोणीसच्या आधी आम्हाला काहीच माहीत नव्हतं याच्याबद्दल आणि आज आम्ही कॉन्फिडंटली आमचे आमचे पैशांचं नियोजन करतो गुंतवणूक करतो का कारण ते म्हणले तुम्ही डेवनपासून आम्हाला ही एक समजूत घालून दिली मार्केट हे काय शॉर्ट टर्मचं नाही आहे हा एक लॉन्ग टर्मचा खेळ आहे सो आय थिंक ही मेंटॅलिटी ज्यांना समजली ते आजही इन्व्हेस्टर राहू शकले ज्यांना हे नाही समजलं ते आले दोन चार मी म्हणलं आणि निघून गेले आणि त्यांचं हे झालं की हो स्टॉक मार्केट सट्टाच आहे कारण मार्केट सट्टा नव्हता त्यांचा थॉट प्रोसेस चुकला होता पण दॅट इज इज पण ओव्हरऑल इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो लोकांचा तो, तो कमी अधिक होताना दिसतो का होणारच ना आपल्याला जसं कुठलंही म्हणजे सारखंच आहे ना कधी जेव्हा सुखी आपलं आरक्षण चालू असतात तेव्हा आपल्याला खूप छान छान वाटत असतं आणि दुःख आलं की असं वाटतं की शी आपल्याला जगण्यातच काही नाही असंही खूप जणांना वाटतं सेम मार्केटबद्दलही जेव्हा सगळं छान चालू असतं तेव्हा सगळ्यांना वाटत ते वा सरे दिस इज द प्लेस टू बी हे भारी एकदम आणि जेव्हा मार्केट लाल लाल ला तर ला ला तेव्हा वाटतं की काय काय पण आहे ह्याच्या ह्याच्यापेक्षा आम्ही दुसरीकडे पैसे गुंतवले असते किंवा मग ब्लेम गेम सुरू होतो की ह्यांच्यामुळे बुडले त्यांच्यामुळे बुडले किंवा मार्केटच मग कोणालाच नाही तर मग मार्केटच आहे सो so, असा करत तो ब्लेम गेम सुरू होतो मग विच इज नॉट फेअर अकॉर्डिंग टू मी तुम्ही स्वतः अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून जर तुम्ही गुंतवणूक केली तर मग जाऊन शक्य आहे यालाच लागून मुद्दा येतो तो म्हणजे आर्थिक साक्षरतेचा uh, एक इन्स्टन्स बघितला आणि म्हणजे शीतवर शीतावरून भाताची परीक्षा करायला जातो असं आपण जे म्हणतो खूप लोक जी थिंग बँक वरती येतात त्यांचा पण हा मुद्दा असतो कायम की आर्थिक साक्षरता आपल्याकडे कमी आहे आणि तुम्ही ऍक्च्युअल त्याच्यासाठीचे एक इन्फ्लुएन्सर पुन्हा एकदा राहिलेले आहात तर एकूणातच महाराष्ट्रातली आणि भारतातली आर्थिक साक्षरता ती कमी असणं सगळ्यांच्या मते ते मत आहे म्हणून ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता ती वाढते का आणि कुठल्या दिशेला जाते आर्थिक साक्षरता कमी आहे का तर अगदी शंभर टक्के नक्कीच कमी आहे त्याच्या मागचं त्याच्या मागे कारण खूप आहेत माझ्या मते आणि माझ्या मते पहिलं मूळ कारण हे की हे शाळेत कधी शिकवलं जात नाही mm. नंतर तुम्ही आपणहून शिकाल का नाही हा एक चॉईसचा भाग होतो जेव्हा तुम्हाला करिक्युलमचाच तो एक भाग असतो की तुम्ही शाळेत हे कंपल्सरी शिकायचंच आहे तर ॲटलिस्ट काही जण अरे कटकट म्हणून नका विना पण ऍटलिस्ट त्यांच्या डोळ्याखाल ना जातं आणि जेव्हा ते पुढे जाऊन कमवायला लागतात तेव्हा काहीतरी एक कोरिलेशन फॅक्टर राहतो मी म्हणते की आपण शाळेत अनेक गोष्टी अशा शिकतो की ज्या आपण आयुष्यात कधीच वापरत नाही म्हणजे मला आठवतंय मी आठवीत का काहीतरी असताना आम्ही फ्रेंच रेव्होल्युशन शिकलो होतो आता त्या फ्रेंच रेव्होल्युशनला कुठल्या साली कोणी काय केलं मला काय फरक नाही पडत त्यांनी आज किंवा अशा मी भरपूर गोष्टी सांगू शकेन सो जर आपल्याला इतिहासाबरोबर नागरिकशास्त्र शिकवलं जाऊ शकतं जर आपल्याला भूगोलाबरोबर इकॉनॉमिक्स शिकवलं जाऊ शकतं तर गणिताबरोबर फायनान्स का नाही शिकवलं जाऊ शकत सो हा एक खूप बेसिक प्रश्न आहे माझ्या मते म्हणजे जसं आमच्याला स्प्लिट असायचं एटी एटी मार्क्स हिस्ट्री आणि ट्वेंटी मार्क्स सिविक्स तसं ठेवा ना ऐंशी मार्क गणित आणि वीस मार्क फायनान्स काय हरकत आहे करायला ते जर केलं तर माझ्या मते प्रत्येकालाच त्याची एक गाम त्याचं एक गांभीर्य जाणवेल कारण तुम्ही सायन्स असाल आर्ट्स घेतला असेल किंवा कॉमर्स असेल शेवटी पैसा तिन्ही ठिकाणी कॉमन राहतो आणि त्याचं नियोजन हे खूपच बेसिक गोष्ट आहे मध्यंतरी मी एक जाहिरात बघितली होती लहान पोरं अगदी म्हणजे बालेवाडीतले एक मुलगा एक मुलगी असं चार पाच बाकांवर बसवलं होतं प्रत्येक बाकावर एक मुलगा एक मुलगी आणि त्यांना ना ती गोळ्या जे चॉकलेट्स असतात बघा चांदीची ज्याच्यावर डॉलरचं चिन्ह असतं ते अशी वाटून दिली सगळ्यांना आणि मग सगळे वा किती छान आपल्याला पैसे मिळाले चॉकलेट्स वगैरे असं बघत होते मग त्यांच्या शिक्षिके सांगितलं की आता एक काम करायचंय की मुलांनी ह्याचं नियोजन करायचं hmm. सगळ्या मुलींना कळलं नाही असं का की मग मुलांनीच लिहून काढायचं मग मुलांनीच ठरवायचं की हे कुठं पैसे टाकायचे काय करायचं तर एक मुलगी विचारते का बरं असं तर बाई म्हणतात की कारण मुलींना येत नाही ना आर्थिक नियोजन त्याच्यामुळे मग ते मुलांनाच करू दे मग ती लहान मुलगी म्हणते की हे असं का तुम्ही म्हणताय आम्हालाही जमू शकतं आता प्रॉब्लेम कसा झाला बघा की ती सहा सात वर्षांची जी छोटी मुलगी होती तिच्यामध्ये तो कॉन्फिडन्स होता पण जेव्हा तीच मुलगी कदाचित वीस वर्षांची होईल तेव्हा तिच्यातला कॉन्फिडन्स मेलेला असेल तो कम्प्लिटली hmm. कारण तिच्यामध्ये तो आत्मविश्वास घालायचा आणि तो वाढवायचा कोणी प्रयत्नच नाही केला hmm. तो प्रयत्न कधीपासून सुरू व्हायला पाहिजे तर माझ्या मते शाळेपासून सुरू व्हायला पाहिजे घरच्यांपासून सुरू झाला पाहिजे घरच्यांनी तिला थोडे थोडे रुपये तरी की ठीक आहे शाळेत असताना नको अगदी पण कॉलेजमध्ये गेल्यावर तुम्ही पॉकेट मनी देताना पेट्रोल जर तिला म्हणजे तिला जर शॉपिंग साठी खर्च कसा करायचा कळतो मग तिला काबर पाचशे रुपये देऊ नये आणि सांगू नये की हे तू गुंतव बुडले तरी पाचशेच बुडणार आहेत त्याच्यापेक्षा जास्ती नाही बुडणार आहेत त्यांनी हळूहळू आत्मविश्वास वाढेल आणि मग तुम्ही जर वयाच्या वीस आणि पंचवीस आणि तीस वर्षांपर्यंत जर कधीच एक्सपोजरच नाही दिलं मग ती म्हणाल नको बाबा ही कटकट मग आमचे हे बघतात फायनान्सेस आम्हाला नाही काय कळत त्याच्यातलं त्या फेजमध्ये महिला जातात सो so, आर्थिक साक्षरता मुळातच कमी त्याच्यात महिला म्हणल्या तर अगदीच तळागाळालाच असं अनफॉर्च्युनेट सेना आहे तोच बदलायचा कुठेतरी एक प्रयत्न माझ्या थ्रू करते आणि मला इतकं छान वाटतं की मी जिकडे जिकडे जाते कधी रस्त्यावर लोक भेटतात म्हणलं असे आत्ता अगदी रिसेंट गोष्ट सांगते एअरपोर्टवर होते मी आणि एक मुलगी आली तिच्या हातात छोटंसं बाळ होतं mm. आणि ती म्हणली की मॅडम मी तुमचं चॅनल बघते mm. आणि सुकन्या समृद्धी योजनेबद्दल तुम्ही माहिती दिली होती तुमच्या चॅनलच्या थ्रू आणि मी हिचं सुकन्या समृद्धी योजनेचं अकाउंट काढलेलं mm. आहे आणि आता मी ठरवलंय की हिच्या शिक्षणाचं पूर्ण जेवढा काय खर्च येईल त्याचं पूर्ण नियोजन मी करणार हे वाटणंसुद्धा एखाद्या स्त्रीला मला वाटतं की इथं अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे आणि अशा मी म्हटलं हे एक उदाहरण असे अनेक उदाहरणं आहेत की एक तो ट्रिगर लागतो hmm. आणि अजून पण मी काय बघितलं माहिती आहे का की एखाद्या पुरुषांनी फायनान्शियल अवेअरनेसबद्दल किंवा फायनान्शियल बद्दल सांगणं आणि एका स्त्रीने सांगणं महिलेला असं वाटतं की अरे ही पण महिलाच ही पण स्त्रीच आहे आणि हिला जमू शकतं तर मलाही जमू शकेल सो तो एक कनेक्ट माझ्या मते माझ्याकडे ते ऍडव्हान्टेज आहे त्या कनेक्शनसाठी आणि त्याच्यामुळे आय थिंक मी ही ड्राईव्ह जरी नसेल तरी पण ती करायचा प्रयत्न नक्की तुम्ही जी दिली पाठीमागच्या सगळ्या उत्तर आहे की जी असं म्हणते की आमचे आ, मिस्टर किंवा पार्टनर फायनान्स बघतील किंवा okay. जे तुमचा स्वतःचा सा अनुभव सांगितला तुम्ही की सेव्ह केल्यानंतर त्याच्यावर रिवॉर्ड होता okay. तर ज्या गतीनं आपल्या भारतातल्या पिढ्या बदलत्या विशेषतः ग्लोबलायझेशन नंतर म्हणजे समजा तुमच्या माझ्या वेळेला असं असेल की सेव्हिंग म्हणजे म्हणजेच रिवॉर्ड आहे पण आत्ता अगदी जे जेन झी म्हणतो मी Correct. मिलेनियल आहे ते जेन झी आहेत त्यांच्यासाठी सेव्हिंग हा मुद्दा नाही कारण त्यांनी अबंडन्सच बघितला exactly. आहे आप कदाचित माझ्या आधीच्या पिढीनं ना, काहीच नाही बघितलेलं म्हणजे गोष्टी नसतातच आणि म्हणून सेव्ह करायचं असं बघितलेलं आहे आत्ता आय टीमध्ये मुली ही मुलांना इतक्या कित्येकदा तर जास्त कमावतात आणि मग त्यांना त्यांचे त्यांचे फिनान्स स्वतः मॅनेज करायचे असतात तर हे जे पिढीनुरूप फिनान्स आहे ह्याचा तुमचा अनुभव आणि काय एक्सपिरियन्स अगदी बरोबर आहे तुम्ही म्हटलं असं कदाचित आपल्या सगळ्यांच्याच आई वडिलांच्या जर आपण लहानपणी गेलो तर सगळ्यांकडे एक कॉमन गोष्ट दिसेल जे सांगतात की आमची अगदी आठ बाय आठची खोली होती आणि तिकडं आम्ही दहा बारा जणं राहायचो झोपायला तर पुरुष मंडळी बाहेरच असायची वगैरे असं अगदी सग झाडून सगळ्यांकडे यायचं असेल मग आपल्या आईवडिलांनी खूप जास्ती कष्ट केले आणि कुठं ना कुठं तरी एक चांगला बेस बिल्ड केला आ... म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा जन्म झाला तेव्हा आमच्याकडे स्वतःचं राहतं घर होतं आ... भाड्यानी नाही राहायचो आम्ही आ... सो तो आईवडिलांनी एक बेस तयार केला आ... गाडी घेतली नंतर सो आपण जे रोटी कपडा मकान जे आपण बेसिक गरजा म्हणतो आपल्या त्या सगळ्या आईवडिलांनी टिक केलं आमच्यासाठी so, सो जेव्हा आम्ही स्वतः कमवायला लागलो uh, मी असेल माझा भाऊ असेल आता नवरा आहे uh, आम्ही जेव्हा कमवायला लागलो तेव्हा असलं की अरे आता बेसिक गरजा आहेत आता म्हणजे मी ना हे कसं विचार करते की एखादी बिल्डिंग उभा राहण्यासाठी आई वडिलांनी एक बेस तयार करून दिलेला ऑलरेडी आता ह्याच्यावरती किती मजले चढवायचे हे आमच्यावरती आहे सो so, तेवढं अँबिशियस जेवढं आपण असू तेवढं जेवढे हार्डवर्किंग कसं आपण असू त्याच्यावरती आता आम्ही मजले बांधत चाललेलो आहे पोचलो असू जे काय पाचवा सव्वा जे काय असेल ते आता माझ्या मुलाचं जर तुम्ही विचाराल मुलगा आहे दहा वर्षाचा माझा त्यांनी हा स्ट्रगलच बघितला नाही ना कधी की पैसे बापरे खूप कष्ट करून वाचवायचे असतात खूप कष्ट करून गुंतवायचे असतात मग कुठं तरी जाऊन हे मिळतं मी सांगत होते की अरे म्हणजे तो असाच एकदा हट्ट करत होता मला हे पाहिजे ते पाहिजे ही साधारण एक तो खूपच छोटा होता तेव्हा अगदी पाच एक वर्षाचा असेल जुनी गोष्ट आहे तशी मी त्याला म्हणलं अरे पैसे कमवायला किती कष्ट लागतात माहितीये का तुला म्हणलं तशात कष्ट काय जायचं मध्ये कार्ड टाकायचं की पैसे बाहेर येतात म्हटला त्याच्यात कष्टच नाही लागत काय सो छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांना हा स्ट्रगलच माहीत नाही आहे बेसिकली सो so, त्यांना एक म्हणजे समजवून देणं की तुम्ही खूप प्रिव्हलेजड आहात तुम्ही लकी आहात की तुम्हाला बेसिक्ससाठी काही स्ट्रगल नाही करावं लागत सो uh, so, मी त्याला स्पेसिफिकली घेऊन uh, जात असते काही काही ठिकाणी uh, जिथे त्याला कळतं की तो लकी आहे आणि आजही अनफॉर्च्युनेटली बरेच जणं असे आहेत की ज्यांना बेसिक गरजांसाठी खूप कष्ट करायला लागतात आणि तेव्हा ते कुठंतरी त्याला पॉईंट ऑफ रिअलायझेशन होतं की हो मी आहेत मैम थँकफुली सो माझ्या मते ना आमच्यासारख्या आईवडिलांना हे स्पेशल कष्ट असे घ्यायला पाहिजेत की त्यांना हे दाखवून देणं जा ना थोडं पुण्याच्या बाहेर जा एक पन्नास किलोमीटर साठ किलोमीटर अपोरं हवेतनं जमिनीवर हो येतात आणि त्यांना कळतं मग त्यांच्यामध्ये आपण ही एक गोष्ट थिंकिंग इन्कल्केट करणं इज इम्पॉर्टंट नंबर वन नंबर टू थोडेसे मोठे लोक बघितले आता म्हणजे अस हे विशितले वगैरे असतील त्यांच्याकडे तोच प्रा प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी म्हणतो आपण इतके पैसे आहेत की आता ह्याचं करायचं काय हा विशीतल्या मुलांकडे प्रॉब्लेम आहे मग ते सेव्ह का बरं नाही करत हा एक इरिटेशन पॉईंट त्यांच्या पेरेंट्सला येतो प्रॉब्लेम आहे सोशल मीडिया आज वर ते हेच बघत आहेत की हेनी नवीन शर्ट घेतलाय आहे हेनी नवीन गाडी घेतली तो काय बुवा मालडीवजलाच जाऊन आलेला आहे मग त्याला असं वाटायला लागलं अरे हे आपले मित्र मैत्रिणी जातात तर आपण काय केलेलं आहे आपणही जायला पाहिजे आणि मग जे जे पैशांची तो बचत किंवा ती बचत करू शकली असती तेही सगळे खर्च करून टाकतात सो so, या सगळ्या मंडळींसाठी मी कायम एक वाक्य सांगते की श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत असणं खूप महत्वाचं असतं सो so, इंस्टाग्रामवर चार फोटो कमी गेले तरी चालतील पण तुमचे बँक बॅलन्स स्टडी आहेत की नाही हे तुम्ही आधी बघणं गरजेचं आहे किंवा तुमचे इन्व्हेस्टमेंट रॉक सॉलिड आहेत की नाही हे बघणं तुम्ही गरजेचं आहे ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही खर्चच नाही करायचे त्याच्यासाठी नियोजन हो महत्त्वाचं सो so, एक पन्नास तीस वीस असा मी नियम सांगते की जे काय तुम्ही पैसे कमवाल त्यातले पन्नास टक्के तुम्ही गरजांसाठी खर्च करा वीस टक्के कमीत कमी गुंतवणुकीसाठी ठेवा आणि तीस टक्के करा ना मजा कोणी नाही सांगितलेलं आहे प्रॉब्लेम असा होतो की लोक शंभरच्या शंभर मध्ये मजेमध्ये उधळून टाकतात सो hmm. so, हा जो तुम्ही प्रश्न विचारला ना की आजचं जेन झी म्हणा मिले, मिलेनियल्स म्हणा ते का बरं सेव्हिंग्सकडे त्यांचा कल नाही आहे तर जस्ट टू रॅप अप द होल स्टोरी दोन गोष्टींमुळे कल नाही आहे एक म्हणजे त्यांना प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी आहे कारण त्यांनी कधी चणचण पैशाची हे अनुभवलीच नाही hmm. आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कारण त्यांना अवतीभोवती इतकं ग्लॅमर दिसतंय की ते त्याला बळी पडतात आणि त्यांना वाटतं की अरे दिस इज लाईफ असंच जगलं पाहिजे तुम्ही यात एका रूलचा उल्लेख केला फिफ्टी थर्टी ट्वेंटी तुम्ही वेगवेगळे रूल सांगता आणि इतरही काही इन्फ्लुएन्सर्स रूल सांगतात गाडी घ्यायची असेल तर हा रूल आहे घर घ्यायचा असेल तर हा रूल आहे सोपे असतात ते असे शक्यतो काय वीस पाच चार वगैरे अशा आकड्यांची रिलेटेड मला एक प्रामाणिक प्रश्न असा की खरंच हे रूल मॅटर करतात का आणि हे रूल सगळ्यांना एकसारखे लागू असतात का चांगला प्रश्न आहे माझ्या मते हे रूल सगळ्यांनी अगदी काटेकोरपणे फॉलो फॉलो करणं गरजेचंच आहे असं नाही उदाहरण म्हणून सांगते पन्नास तीस वीसचंच उदाहरण पुढे कंटिन्यू करते mm -hmm. उदाहरणार्थ आज माझं जेवढं म्हणजे इन्कम आहे मी जेवढं कमवते त्याच्या पन्नास टक्के माझ्या गरजांमध्ये मा नाही जात mm -hmm. कदाचित त्याच्या वीसच टक्के गरजांमध्ये जातात सो म्हणून मी काय पन्नास टक्क्यांपर्यंत मी स्ट्रेच नाही करणार आहे हे सगळे अप्पर लिमिट्स असतात मग ह्याचं मी एक पॅरल उदाहरण असं देते की जेव्हा आपण हायवेवरनं जात असतो आणि स्पीड लिमिट ऐंशी असेल मग ऐंशीने चालवतो का गाडी आपण ऐंशी ही अप्पर लिमिटेड तुम्ही चालवा ना सत्तरनी चालवायची असेल सत्तरने चालवा साठनी चालवायचे साठने असाल सो ऐंशी हा एक ठोकताळा दिलेला आहे त्याच्यात थोडंसं प्लस मायनसेस ओके स्पीडिंगला प्लस नाही थोडंसं मायनसेस ओके पण जेव्हा आपण हे गुंतवणुकीशी रिलेटेड नियम म्हणतो ना त्याच्या आसपास तरी जायचा प्रयत्न करा अगदीच कमी पण mm. नको आणि अगदीच जास्ती पण नको सो हे एक सर्वसाधारण ठोकताळे आहेत प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली असेस करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी त्याचं पर्सनल प्लॅनिंग त्याच्या अराउंड थोडंसं ट्विक करायला काही हरकत कर नाही रुल्स खूप असू शकतात ते व्यक्तींनी रूप बदलू शकतात फायनान्सशी पर्सनल फायनान्सशी तुमची फिलॉसॉफी काय म्हणजे कॉन्टॅक्स द्यायला मला माझ्या एका एमटेकच्या सरांनी असं सांगितलं ते शिकवत होते टेक्नॉलॉजी की आयुष्यात तू फक्त कंपाऊंडिंग शिक आणि तुला बाकी काय लागणार नाही सो दॅट बिकेम माय फिलॉसॉफी तशी आफ्टर टीचिंग फॉर इयर्स देन टीचिंग टू द नेशन अँड ग्लोब फॉर लास्ट फोर फायव्ह इयर्स अँड डुईंग बिंग सी ए युअर सेल्फ फायनान्सची फिलॉसॉफी काय तुमची फायनान्सची फिलॉसॉफी अशीच आहे की तुम्ही जर म्हणजे इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेंडिचर ही माझी अगदी प्रायमरी फिलॉसॉफी mm -hmm. म्हणजे लोक काय करतात पैसे कमवतात मग खर्च करतात आणि mm उरलेल्याची -hmm. बचत जी काय होईल ती गुंतवतात आणि mm -hmm. ती कधी बचत होतच नाही कारण पंचवीसाव्या दिवशीच महिन्याच्या असं अरे जरा आहेत का तुझ्याकडे काही पैसे जरा तात्पुरती देणं इथनं सुरू होते की मग mm -hmm. पंचवीसा पंचवीस तारीखाली की असं वर खाली व्हायला लागते कारण आता पगार कधी होणार प्रॉब्लेम काय हा कारण तुम्ही आधी नीट ख म्हणजे बचत आधीच बाजूला नसते काढून ठेवलेली माझा आयुष्यातला जो पहिला पगार होता जेव्हा मी सी ए झाल्या झाल्या एकोणीस हजार का काहीतरी मला पहिला पगार मिळाला होता दोन हजार आठ सालीचे तेव्हा पण मी एस आय पी माझ्या पहिल्या पगारातनं माझी एस आय पी चालू झाली होती पहिल्या पगारातनं माझा इन्शुरन्स प्रीमियम गेला होता आणि पहिल्या पगारातनं मी एक छोटीशी नका पण एक एफ डी केली होती एफडी वॉज अ वन टाईम बट आय पी रिकरिंग होती आणि इन्शुरन्स प्रीमियम रिकरिंग होता सो त्या एकोणीस हजारात नाही मला आठवतं तेव्हा मी काहीतरी एक पाच एक हजार रुपये केले होते सो माझा तेव्हाचा पोर्शन पंचवीस झाला होता बघा पन्नास तीस वीस नव्हता पण तेव्हा मला असं वाटायचं की बाप रे चार हजार रुपयाची माझी आय पी जाते कसं होणार माझं उरलेल्या याच्यात माझं सगळे खर्च भागणार का नाही पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पगार वाढतच जातो ना सो so, हळूहळू करत ते पाच हजार कधी कुठे कसे निघून जातील हे कळणार पण नाही so, सो फिलॉसॉफी अशी आहे की मिळालेल्या पैशातनं आधी गुंतवणूक बाजूला काढायची तो चंक आधीच बाजूला गेला पाहिजे ती शिस्तबद्ध पद्धतीने एकदा झाली ना की बाकीचे उरलेल्यातनंच मला खर्च करायचे mm -hmm. हे मला ऑप कळतं आणि मग मी ऑपऑप माइंडफुल स्पेंडिंग करायला सुरुवात करते mm -hmm. ह्याचा फायदा असा होतो की तुम्ही विचार करा ना की जेव्हा मी माझ्या आयुष्यातली पहिली एसआय पी सुरू केली होती तेव्हा मार्केट सहा हजाराच्या आसपास होतं आणि <laughs> आज <laughs> तुम्हाला माहिती आहे म्हणजे अगदी वीस हजारच्या पुढे पण जाऊन आलं <laughs> आणि ही काही खूप जुनी गोष्ट नाही दोन हजार आठची गोष्ट आहे सो दॅट इज इट वर्क सो कंपाऊंडिंग जे तुम्ही मगाशी म्हणला किंवा अजून एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर मी आईने जसं मी म्हटलं असं की गुंतवणूक लहानपणापासून केली होती दहावीत थोडे चांगले मार्क होते मग नातेवाईकांनी पैसे दिले मग बाबांनी पैसे दिले त्याच्यातनं मी माझं पहिलं सोनं विकत घेतलं होतं अकरावीत असताना एक तोळं सोनं घेतलं होतं तेव्हा mm. आठ हजार रुपये एक तोळस होता आणि आज साठ हजाराच्या आसपास आहे पन्नास साठ मध्ये फ्लक्च्युएट करत आहे आज साठ आहे बोलताना राईट सो <laughs> uh, so, बघा ना मी अकरावी म्हणजे दोन हजार दोन आज दोन हजार तेवीस वीस वर्षात आठ हजाराचं साठ हजार, हजार। mm. पाच पट वीस वर्षात इज इज व्हेरी गुड mm. हे कशामुळे झालं कंपाऊंडिंगमुळे झालं सो mm. so, लोक तेच म्हणतात की अरे बापरे तुम्ही केलं चांगलं आहे पण इथून पुढे काय तुम्ही निफ्टीमध्ये गुंतवले तेव्हा सहा हजार होतं निफ्टी आता तुम्हाला काय वाटतं वीस हजारपासनं किती जाईल हे खूप जण विचारतात सो so, मी सिम्पल सांगते याच्यासाठी परत गणितच काही ह्याच्यात असं काही असं होणार असं हवेत काही नाही मी चार्टर्ड अकाउंटंट म्हटल्यावर ऑबियसली गणिताच्या बेसवरच बोलणार तुम्ही जर एकोणीसशे शहाण्णवपासनं जर आजपर्यंत रिटर्न्स बघितले निफ्टीचे निफ्टी एकोणीसशे शहाण्णवला हजारचा बेस आकडा होता आणि तो आज वीस हजार एकोणीस हजारला आहे पण आपण एक घटकावर एकोणीस पाचशे राऊंड ऑफ फिगर पकडूया आता आपण तो जर तुम्ही कंपाऊंडेड अन्युअल ग्रोथ रेट सी आपण ज्याला म्हणतो तो जर काढला ना तर तो अकरा पॉईंट सहा टक्के येतो mm -hmm. सो वर्षाला ऑन अन ॲव्हरेज सरासरी आपण म्हणतो ते तसं तसंच वाढत जात असं नाही कधी वरती कधी खालती करत पण सरासरी परतावा अकरा पॉईंट सहा टक्के mm -hmm. सो आता नॉर्मल एक्सेलमध्ये जर तुम्ही फ्युचर व्हॅल्यू काढली की दरवर्षी अकरा पॉईंट सहा अकरा पॉईंट सहा अकरा पॉईंट सहा असं वाढवत जर गेला तर दोन हजार तीसपर्यंत निफ्टी चाळीस हजारच्या पुढे गेलेला असेल ह्याच्यात काहीच माझे मला असं वाटतं तर हे नॉर्मल मॅथमॅटिकल आणि जे आज भारत एक ओव्हरऑल ट्रॅजेक्टरी बघतोय ग्रोथ ट्रॅजेक्टरी बघतोय बरेच मोठे मोठे फंड हाऊसेस भारतावरती रिपोर्ट्स काढतायत की भारत जाग जागतिक पातळीवरती तिसरी फायनान्शियल ग्लोबल पॉवर होईल असं तर आपण साडे अकरा न धरता जर आपण साडे चौदा टक्के किंवा असा वगैरे ग्रोथ रेट जर पकडला थोडा जास्त एक दोन तीन टक्के जास्ती तरीही निफ्टी पन्नास हजारच्या पुढे गेलेला असेल हे जर तुम्ही बेसिक गणित मांडली आणि आजपासून तुम्ही अगदी शंभर रुपयापासून पी करू शकता निफ्टी इंडेक्स म्युच्युअल फंडमध्ये परत मी तेच म्हणते मला लोक म्हणतात नाही पोचला तर शंभर रुपयाने तुमचं संध्याकाळचं जेवण आढळ नाही ना शंभर तुम्ही कुठेही खर्च करता दर महिन्याला शंभर रुपये बाजूला काढण्यात काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला करून तर बघा